तिया जमदिया। मुलगी झाल्यावर कुणी गुळही वाटत नाही, त्यात जन्म घेणाऱ्या त्या मुलीचा काय दोष, या शब्दांमध्येच लैंगिक भेदाभेद दिसून येतो। पण आपल्या समाजात हे वास्तव दूरपर्यंत पसरलंय। संपूर्ण आयुष्य त्यांना स्पर्श करू नको हे मला कुणीही सांगितलं नाही, किंवा तसं करताना कुणी अडवलंही नाही। पण त्यांच्या मृत्यूच्या वेळी मात्र मला सांगितलं गेलं की तू मुलगी आहेस, त्यामुळे तू त्यांना स्पर्श करू शकत नाही। हे सगळं फक्त पुरुषांकडे झुकतंय, या सगळ्यात महिला कुठे आहेत? माझी आजी जेव्हा खूप आजारी होती तेव्हाच तिला हृदय विकाराचा झटका आला, त्यामुळे आम्हाला हे माहिती होतं की हा तिचा शेवटचा क्षण आहे। तिला दिवा पाहायचा होता आणि हीच तिची शेवटची इच्छा होती। तिला अंथरुणातून बाहेर काढावं लागलं। त्यावेळी माझ्या वडिलांनी मला मदत करायला सांगितली। जेव्हा मी त्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले तेव्हा आजीसाठी कामावर ठेवलेल्या महिला केअरटेकरनं अचानक म्हटलं की ती मुलगी आहे, ती स्पर्श करू शकत नाही। कारण जर मी आजीला स्पर्श केला असता तर तिचं शरीर जड होईल, म्हणजे मुलीनं हात लावणं इथं अशुभ होतं। मला त्यावेळी खूप वाईट वाटलं, कारण आजीशी माझं जे नातं होतं ते नातं तिच्या अंताच्या वेळी या अशा करुण टप्प्यावर येऊन ठेपलं होतं। मग मी रडतच खोलीतून बाहेर पडले। आई बाबांनी पुन्हा पुन्हा हाक मारली, पण मी परत जाण्याच्या स्थितीतच नव्हते। त्यानंतर ज्या चादरीत आजीला उचललं जात होतं ती फाटली आणि आजीचा तोल गेला। त्या केअरटेकर पुन्हा माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, बघ तू हात लावलास आणि आजीचं शरीर जड झालं। अशा परिस्थितीत आपण इतके भावनांच्या आवेगात असतो की आपल्या जवळच्या लोकांसोबत काहीही वाईट होऊ नये असं आपल्याला वाटत असतं। जो व्यक्ती कायमचा जातोय त्याच्या वाटेत कोणताही अडसर येऊ नये असं आपल्याला वाटत असतं। त्यावेळी तुम्हाला कुणीही काहीही सांगितलं तरी तुम्ही ते ऐकून घेता। त्याचप्रमाणे आम्ही त्यावेळी कोणताही आक्षेप घेतला नाही आणि लोक जे सांगतील ते करत गेलो। जे लोक सांगतायत तेच अंतिम सत्य आहे असा आपण विचार करतो, यापेक्षा वेगळं तुमच्या मनातही तेव्हा येत नाही। शी वॉज नेव्हर डिपेंडेंट ऑन अ मॅन। ती तिच्या आयुष्यात कधीच कुणावरही अवलंबून नव्हती। तिच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीसाठी तिला रोखलं गेलं नव्हतं। ज्या काळात मुलींना घराबाहेर पडण्याचीही परवानगी नव्हती त्या काळात ती एक नोकरदार महिला म्हणून काम करायची, आणि शेवटच्या क्षणी जर ती शुद्धीवर आली असती तर मला तिला स्पर्श करण्यापासून रोखलं जात आहे हे तिनं खपवून घेतलं नसतं। काही घरांमध्ये तर मुलींना अंत्यसंस्कारासाठी नेलंही जात नाही। सुदैवानं माझ्या घरात असं नाहीये। मी याबद्दल वाचायला लागले तेव्हा कुठेतरी वाचलं की स्त्रिया दुबळ्या मनाच्या असतात, त्यामुळे त्यांना अंत्यसंस्कारासाठी नेलं जात नाही। पण मला हे मान्य नाहीये। आपण सगळेच एखाद्या गोष्टीच्या अंताचा शोध घेत असतो। मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे आणि एखाद्याच्या मृत्यूच्या वेळी प्रत्येकालाच त्या अंत्यसंस्काराच्या प्रक्रियेत सहभागी व्हावं असं आतून वाटत असतं। पुरुषांप्रमाणे स्त्रियांसाठीही ते महत्वाचं असतं, मात्र मृत्यूच्या विधीमध्ये स्त्रियांना बाजूला केलं जातं आणि त्याची रुखरुख त्यांना कायम राहते।